तर सकाळची सुरुवात चहाने। मनीष कुठे आहे रे? तर मित्रांनो आता पोहोचलो आम्ही संगमेश्वर रोड। आम्हाला माहिती नव्हतं कुठे जायचं कुठे नाही, पण गावामध्ये एंटर केले आणि बघा। तर सुप्रभात गाईस, आम्ही आता पोहोचलोय लोकेशन। तर हे आमचं लोकेशन आहे आणि आम्ही इकडे राहतोय। आता रिक्षा आले ना। तर फायनली गाइस आम्ही पोहोचलेलो आहेत गणपतीपुळे आणि सुंदरमय असा बीच हे बघू। तर हे बघा गाइस, आम्हाला माकडी सापडली। तर हे बघा, फोटोग्राफीच्या ऑर्डरसाठी कोकण। पूर्ण ट्रेन वगैरे लागले, थोडासा प्रॉब्लेम झालेला, पण टी सीला विचारून आलो आणि सीट आमच्या कन्फर्म झाल्यात। हे पूर्ण ट्रेन आहे आणि आमचा S5 2021-23 आहे। आम्हाला थोडंफार ॲडजस्ट करायचं आहे, तर आता जातो। मनीष कुठे आहे रे? हे पुढे आलो आपण, संकेतला ट्रेनचं माहिती नाही आणि पुढे पुढे जाऊ। चल अरे भाऊ जोर जोर जाऊ दे। तर मित्रांनो आता पोहोचलो आम्ही संगमेश्वर रोड झुमका झुमका आणि इकडे बघा भाई, थंडी तर बेकार आहे। संकेत तर पूर्ण असा वाटतो की बर्फामध्ये अडकलाय। बॅग पण अच्छी पकडली बघा। अरे गाईज आम्ही इकडून आलो आणि इकडून असे 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 वरतून आलो आणि परत बघा कुठे चाललोय। आणि पुढचा प्रवास आम्हाला माहितीच नाही कुठून आहे। चला बघूया कसं काय होते ते। आम्हाला माहिती नव्हतं कुठे जायचं कुठे नाही, पण एक कॉल आला आणि आम्हाला माहिती पडलं का आम्ही पोहोचले परफेक्ट जागेवरती, देव पावला कोकणामध्ये। आणि आता रिक्षा घ्यायला येत आहे आम्हाला, का रिक्षा येते का काय येते का माहिती नाही। पहिला थोडंसं इकडे चाय पाणी करतो आणि पुढचा प्रवास बघू कुठचा आहे। काटेनं कोंबडे येऊ द्या किर आणि वरून जत्रेला येऊ द्या किर। कोकणातली थंडी खतरनाक आहे आणि आता 20 किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे पकडा ऑलमोस्ट पाऊण तास। आणि तर सकाळची सुरुवात चहाने बरबन खाऊन काय होणार आहे। आपल्याला जाऊ आता तिकडे भांडी बिंडी कपडे बिगडे धुवायचे आहेत। गावामध्ये एंटर केले आणि बघा सुप्रभात गाईस, आणि आम्ही आता पोहोचलोय लोकेशन वरती। संकेत ब्रशेस विसरलाय, फक्त टोप घेऊन आलाय।
या व्लॉग मध्ये संकेत हायलाइट होणार आहे. आता दातू ना घेणार आहे घासायला. आम्ही तर बाबा सर्व घेऊन आलोय. आम्ही सर्व घेऊन आलोय. तर आता आम्ही रेडी झालोय आणि थोडस प्लॅन मध्ये चेंजेस आहेत. आज जो साखरपुडा होता तो उद्या करणार आहे. त्याच्यामुळे एक दिवस आम्ही इकडे फिरायचा विचार केलाय. तर गणपतीपुळेला जायचा प्लॅन केला पूर्ण. आणि संकेत बोलतो की आपण चालत गेलो असतो तर बरं झालं असतं. बोलते संध्याकाळी रात्रपर्यंत येऊ. संकेत बोल या छाप्याला. गुड मॉर्निंग. चाय पिलो. आता आम्ही इकडून रिक्षा केले कारण बस वगैरे इकडे दोन बस चेंज करायला लागते. आम्हाला एवढं काय माहिती नाही. तर बघूया रिक्षा केले आम्ही. तर जाऊन बघूया कसं काय होते ते. आजचा दिवस कसा जातोय. तसं सोबत ड्रोन वगैरे पण घेतलाय. सिनेमॅटिक शॉट पण घेऊ. आयफोन आयफोन. चला. तर हे आमचं लोकेशन आहे आणि आम्ही इकडे राहतोय. आणि आता आम्ही एक जागा दाखवतोय. इकडे थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि फक्त एका जागेवरती नेटवर्क येते आणि ते नेटवर्क शोधत चाललाय मनीष. तर हीच ती जागा आहे. ओनली जिओ. जिकडे फक्त नेटवर्क येत आणि ते पण फक्त जिओलाच. खादाल आहे तर आहे त्याच्यात तेवढं. फोन घेऊन यायचं. कुठे टावर आहे काय समजत नाही इकडे. कोणतं सिम आहे. जिओ. जिओ नाही येत त्यांचे. आमचा ड्रोन गायब झाला असता इथून. काय कसा एक्सपिरियन्स होता सर. एक्सपिरियन्स चांगला होता. थोडासा नेटवर्क होता म्हणून ड्रोन तरी उडला नाही. तर मग काय झालं असतं काय माहिती. ठीक आहे दोन तीन शॉट घेतलेत. बघूया काय होते. बघ अजून नेटवर्क नाही. तर गाईज थोडा टाइमपास करतोय. आमचे काका रिक्षावाले काका येतात तिथपर्यंत. कोंबडा पकडतो. मी पाहिजे तर असा मारतो. टप्पा उद्या टप्पा उद्या. रिक्षा आले आणि सकाळचीच रिक्षा काकांची. आणि आता चाललो गणपतीपुळे. बघा काका आहेत. काका हाय करा एकदा. हाय करा. तर चला नावाची दोनच घर आहेत. दोनच घर आहेत. ओके. इकडे जा. आता फोन आला की तुम्ही आलच नाही. सांगा आल्या विनाकारण आमचा याचा पाऊस चालतो. भाडं दिलं काय. खरंच त्यांना भाडं कुठे घेणार. मी बघते आपल्या तिथं होते. भाडं बोलू देत. पोरगी बघली. पोरगी बघितली काय. फक्त बोलली करायची आहे. झोपलेले आहेत.
काहीतरी स्वप्नात आहे ते, स्वप्नात आहेत काहीतरी आणि मुलचा प्लॅन बनवत आहेत काहीतरी. बाली इंडोनेशिया हे आपला मिनी काय नेवी चालाय तो आपला काय नाही मला एक प्रश्न विचारायचा लक्ष दे प्रश्न विचारायचा मला नेटवर्क आहे बघ 4G काय आता फोन गेला ते काय पहिली लवकर तिने टाकले ना अकाउंटमध्ये आणि थांबलेलो आहे बघ सगळा इथे चरतच असतो काय नाही गेलो तो असं चरत असतो आणि आमचे ब्लॉगर बिझी आहेत जरा. हॅलो तिने पाठवले का मी लगेच तुला ट्रान्सफर करतो हा तर गाईज थोडीशी झोप आले कारण काल पण रात्री एवढी काय झोप भेटली नाही आणि आता थोडा गणपती पुढे आहे 31 किलोमीटर आहे हा थोडासा विश्रांती घेतले कारण रिक्षामध्ये एवढं ट्रॅव्हलिंग करायची सवय नाही तर त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो आहे पायाकडल्यासारखे होत आणि काकडपाव झोपले ना कधीपासून त्यांना पण मी चहासाठी थांबलो थोडं फ्रेश वगैरे होतो. चला झोप खूप आले तर फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहेत गणपतीपुळे आणि कदाचित ते सांगतात ना की गणपती बाप्पाची इच्छा असेल म्हणून आम्हाला तिथे यायला भेटले कारण आमचं शूट होतं आज आणि शूट असल्या कारणाने आम्हाला आज भेटणार नव्हतं पण काय माहिती आजच शूट दुसऱ्या दिवशी पोस्टपोन झालं आहे म्हणजे साखरपुडा पण उद्याच आहे आणि हल्दी पण उद्याच आहे त्याच्यामुळे आम्हाला आजचा दिवस भेटला बाप्पाच्या चरणी. सो चला आता आतमध्ये शूट आहे हाय अडाऊट का माहिती नाही पण बघूया कसं काय ते चला तर गाईज दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं म्हणजे गर्दी बहुतेक जर सांगत होते आज गर्दी असेल सोमवार मंगळवार गर्दी असते पण एवढी काय गर्दी भेटली नाही. हे बघा मंदिर इकडे आलो आहे 2-3 वेळा आलो एकदा आलेलो तेव्हा आम्हाला दीपोत्सव भेटलेला खूप भारी भेटलेला तेव्हा पण आणि आता आलो तर आता पण आम्हाला भंडारा भेटणार आहे कदाचित कारण आम्ही तिकडे विचारलं तर आज काहीतरी कोणीतरी अन्नदान केलेलं आहे तर त्याचा आम्हाला भंडारा भेटणार आहे तिकडे जेवणार आहेत थोडंसं चांगलं वाटते भंडारा वगैरे. तर हे आहे भोजन आजचं हा भुकड सुंदरमय असा बीच हे बघू शकता तिकडे पहिले एवढ्या राईड्स नव्हत्या पण आता थोड्या राईड्स केल्या झुंड वगैरे पॅरा रायडिंग आहे परत बनाना राईड आहे भरपूर अशा राईड आहेत संडेला इकडे पूर्ण भरते एवढं काम आहे. तर इकडचं जे जेवण होतं ना म्हणजे प्रसाद होता एकदम अप्रतिम होता म्हणजे बोलतात ना लहानपणी आपण खिचडी वगैरे खायचो शाळेमध्ये तर तशी एक आठवण झाली फक्त खिचडी लोणचं आणि थोडं स्वीट होतं ते खूप छान होतं जेवण वगैरे आम्ही खाल्लं पूर्ण खूप छान वाटलं. आता थोडंसं आतमध्ये ड्रोन शॉट घेऊन देत नाही आम्ही जरा बाहेर आले आहेत मंदिराच्या तर तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवतो चला.
मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे संध्याकाळ झाली, दुपारच झालेलं आहे, अजून तरी 3 वाजलेले आहेत आणि आम्ही थोडं मंदिरापासून थोडं दूर आलो आणि एक लोकेशन शोधून काढलं आम्ही. आणि हे लोकेशन बघा, आता आम्ही फोटोग्राफर आहेत म्हणून आम्हाला हे लोकेशन असं वाटतं का प्री वेडिंगसाठी काय लोकेशन आहे. आणि खूप भारी आहे, मंदिरापासून काही 1.5-2 किलोमीटर अंतरावरती फक्त थोडंसं चालत आल्यावरती. आणि तुम्हाला दाखवतो, थांबा. काय लोकेशन आहे, अशक्य सुंदर असं लोकेशन आहे. आणि इकडे कोणच नाही, म्हणजे जास्त करून कोण इथंच नाही. इकडे वरती तुम्हाला दाखवतो, थांबा. खराब झालेले आहे आणि इकडे अजून आम्हाला दोन तीन गोष्टी सापडल्या आहेत. म्हणजे एक डॉल्फिन आहे, ती पण एकदम सडलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि इकडे जे वरती आहे ना, वरती बघा, हे समोर तुम्हाला दिसते का माहीत नाही, पण तुम्हाला पुढून दाखवतो. अजून इकडे फार्म हाऊस टाईपमध्ये बनवलं आहे आणि त्यांना जायला शिड्या पण केलेल्या आहेत. तर हे बघा, एकदम हा एकतर जखमी झालेला असेल, तिकडे लागून राहिलेला असेल, त्याच्यामुळे असं झाले. भरपूर हे झाले, अजून पुढे पण आता थोडंफार दिसलेलं. आणि बाई, इकडे फार्म हाऊस आहे आणि इकडून पायऱ्या वगैरे आहेत चढायला. आणि जिथे आहे तिकडे मंदिर आहे आणि तिकडून आम्ही इथपर्यंत चालत आलो. सगळी कृपा याची कृपा आहे. अजून तू जेवण जेवढं खाले तेवढं वितळलं पाहिजे, झिरलं पाहिजे आतमध्ये, डोळ्याने एवढं हे केलं. शॉर्ट टाकू नका ड्रोन कामासाठी. पूर्ण लाल मातीचे दगड आहे, पण माती नाही, वेगळेच प्रकारचे दगड दिसतात मला. बघा तो फार्म हाऊस आहे, ज्याचा पण फार्म हाऊस असेल ना तो खूप सुखी आहे. कारण सकाळी उठल्यावरती जो इकडचा व्ह्यू असेल तो शब्दात तर सांगूच नाही शकत. चला, आमचा टाईम झालेला आहे आणि अजून आता परत 2 तास आम्हाला रिक्षामध्ये जातील. म्हणजे ज्याच्यासाठी आलेलो ते आमचं झालं पूर्ण, सर्व A to Z फिरून पण झाले, देवदर्शन पण झाले. आता फक्त काय शूट बाकी राहिले, हे शूट फक्त होऊ दे नीट, बस बाकी काय नाही, ते शूट तर होईलच नीट. चला भेटू आता डायरेक्ट रिक्षामध्ये. एका मित्र एका गाडीने आम्हाला कट मारलाय आणि तो गाडीवाला एवढा फास्ट चालला की बघायला नको. काय सुट्ट्या बंद आहे इकडे. सुट्ट्या पाहिजे तो कोकणात शिव्या देऊ आपण, माणूस किती दाखवायला पाहिजे. त्यामुळं सॉरी, काहीच काय जो पुढवली त्याला गाडीवाल्याने. सांगते काय सांगते काय करतो.
आमचे काका रायडर आहेत, कट्टू कट्टे चालत आहेत. अंतर अशी तरी चूक झाली तुम्हाला. काका बघा रायडर कशी कट्टू कट्टे. तेवढा सांगायचा सारा असून आमचे ब्लॉगर झोपलेले झोपित काय करू. तेवढा चांगला नजारा पुन्हा पाहायला भेटेल का? सकाळचा आणि फरक आहे. सनसेट बघायचा होता. यू टर्न आमचा तर गाईस आता पोचलो आणि खूप टाइम झाला. आम्ही सकाळी 11:30 वाजता निघालेलो आणि तिकडे आम्ही पोचलेलो काहीतरी 1:30 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग तिकडून आम्ही निघालेलो 3:15 साडेतीनला. आत्ता पोचलो परफेक्ट 6 वाजता आणि कंबर वगैरे पूर्ण गेले, झोप पण नाही पुरलेली. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बघा, आधी सांगतो सांगतो, बोल बोल. सबस्क्राईब करू विसरू नका. सबस्क्राईब स्पेलिंग बोल पहिला.